अजित पवार गट सरकारमध्ये आल्यानंतर कोणत्या मंत्र्यांकडे कोणतं खातं जाणार हा वाद सुरू होता. मग खाते वाटप झालं, या वादावर पडदा पडला. पण आता आणखी एक नवा तिढा निर्माण झालाय आणि तो आहे पालकमंत्री पदाचा. 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता मंत्री ध्वजारोहण करणार हे अजूनही ठरलेलं नाहीये. काय आहे नेमकं यामागचं कारण पाहूयात माझाच्या रिपोर्टमधून. अजितदादांना झेंडा फडकवायचा होता पुण्यात, पण त्यांना पाठवलं जाणार आहे कोल्हापूरला. भुजबळांना झेंडा फडकवायचा होता नाशकात, पण ते झेंडा फडकवतील अमरावतीमध्ये. आदिती तटकरेंना रायगडमध्ये झेंडा फडकवायचा होता, पण त्यांना पाठवलं जात आहे पालघरला. हसन मुश्रीफांना झेंडा फडकवायचा आहे कोल्हापुरात, पण त्यांना सोलापुरात झेंडा वंदन करावं लागणार आहे. तोंडावर आहे आणि पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात जाऊन ध्वजवंदन करण्यासाठी उत्सुक आहेत. पण ध्वजवंदनाची यादी आली आणि अनेकांचा भ्रमनिरास झाला. गुरुवारी यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्री दादा भुसे यांनी फोन केला आणि धुळ्याच्या ध्वजारोहणा संदर्भात दिलेली जी जबाबदारी यावरून नाराजी व्यक्त केली. खरं तर दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत, असं असताना देखील धुळ्याची जबाबदारी का दिली असा सवाल देखील त्यांना उपस्थित केल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतल्या देखील मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचा सहभाग झाल्याच्या नंतर पालकमंत्री त्या ठिकाणी नेमले गेलेले नाही. त्या मंत्रिमंडळामध्ये असलेल्या इतर मंत्री महोदयांना 15 ऑगस्ट हा आपला देशाचा गौरवशाली स्वातंत्र्य दिन असल्यामुळे मुख्य ध्वजारोहण सोहळा करण्यासाठी मुख्यमंत्री त्या ठिकाणी नाममध्ये रजिस्ट्रेशन करत असतात. त्याप्रमाणे त्या पद्धतीची यादी त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. याच्यामध्ये पालकमंत्र्यांची नेमणूक, त्याच्यामुळे काही धुसफूस, त्याच्यामुळे काही गैरसमज असं कुठलंही त्या ठिकाणी काही निर्माण झालेलं नाही. माझाला मिळालेल्या माहितीनुसार छगन भुजबळांना नाशकात ध्वजारोहण करायचं होतं, पण नाशिक मध्ये दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. पुण्याचं झेंडा वंदन न मिळाल्यानं अजित दादा तर कोल्हापूरचं ध्वजारोहणही टाळण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. सध्याचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत आणि त्यांनाच यादीच्या माध्यमातून ध्वजारोहणासाठी उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र अजित पवारांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी दावा सांगितलाय. अशा वेळी चंद्रकांत पाटलांना त्या ठिकाणी ध्वजारोहणासाठी पाठवणं म्हणजेच सत्ताधारी पक्षातल्या मित्रपक्षांना अजित पवारांची नाराजी ओढवून घेणं होतं आणि यामुळेच आता सुधारित यादी प्रसिद्ध करून या ठिकाणी राज्यपाल ध्वजारोहण करणार असल्याची माहिती यादीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आता झेंडा वंदनाच्या मानावरून इतका मानापमान होणार असेल तर मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि खाते वाटपावरून किती नाट्य रंगेल. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.